सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेश जी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे। नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये कामाच्या दबावाला सामोरं जावं लागणार आहे। तुमच्या जबाबदाऱ्या आज वाढू शकतात। तुम्हाला काम वेळेवरती आज पूर्ण करावं लागेल। व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज आव्हानांना सामोरं जावं लागेल। तुमचं वैवाहिक जीवन आज आनंदी राहील। प्रेमजीवनासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल। आज नशीब 76% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेश जी सांगतात की आज तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येईल। सर्व नियोजित कामं तुम्हाला पूर्ण होताना दिसतील। राजकारणाच्या दिशेनं काम करणाऱ्यांना विरोधकांना सामोरं जावं लागेल। नवीन काम करण्यासाठी आज वेळ अनुकूल नसेल। आज काम तुम्ही लवकर संपवाल, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील। तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल। आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा कपाळी टिळा लावा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेश जी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल। तुम्हाला मुलांकडनं चांगली बातमी ऐकायला मिळेल। तुमचं मनोबल वाढवण्यासाठी जास्त उत्साहानं तुम्हाला काम करावं लागेल। आज कामामध्ये बॉसकडनं तुमची प्रशंसा होईल। नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील आणि व्यवसायासाठी नवीन करार निश्चित होईल। आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेश जी सांगतात की आज शुभ कार्यामध्ये तुमची रुची वाढेल। तुमच्या व्यवसायासाठी काही नवीन निर्णय तुम्ही घ्याल। भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल। आज व्यवसायात कोणावरही विश्वास ठेवू नका। मालमत्ता खरेदी करताना काळजीपूर्वक व्यवहार तुम्हाला करावा लागेल। मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील। सामाजिक प्रतिष्ठा तुमची वाढू शकते। विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल। आज नशीब 77% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेश जी सांगतात की आज तुमचं काम पूर्ण होईल। विरोधकांचे डावपेच हे आज अयशस्वी होतील। तुमची सर्व कामं आज वेळेवरती पूर्ण होतील। सांसारिक सुखसोयींवरती तुमचे पैसे खर्च होऊ शकतात। आज काही नवीन काम करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या। कुटुंबामध्ये बराच काळ सुरू असलेली कटुता आज संपुष्टामध्ये येईल। आज नशीब 73% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज गायत्री 40 पठन करा। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेश जी सांगतात की आज तुम्हाला मुलांचा अभिमान वाटेल। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या गोष्टी आज तुम्हाला मिळतील। वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील। धार्मिक कार्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित कराल। ज्येष्ठांची तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळेल। शुभ कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना राहील। व्यवसायामध्ये आज प्रतिस्पर्धी मात्र तुमचे डोकेदुखी ठरू शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या। आज नशीब 92% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा। आता पुढची रास तुळ रास। श्री गणेश जी सांगतात की आज तुमची धावपळ होईल, तसेच तुमचे जास्तीचे पैसे देखील खर्च होतील। आज कठोर परिश्रम करून उत्पन्न कमी आणि पैसे जास्त खर्च होतील अशी तुमची परिस्थिती राहील। आज विनाकारण धावपळ केल्यानं तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासाला सामोरं जावं लागेल। कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं थकवा तुमचा दूर होईल। जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल। आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा। आता पुढची रास वृश्चिक रास।
शिरगणे जी सांगतात की आज नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागेल, परंतु तुम्हाला आज मेहनतीनुसार फळ मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या मनामध्ये निराशा येईल। परंतु तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणानं करत राहा, भविष्यामध्ये तुम्हाला याचाच फायदा होईल। वरिष्ठ अधिकारी तुमची आज तुम्हाला प्रशंसा करताना दिसतील, मित्रांसोबत तुम्ही आज धार्मिक स्थळी जाल आणि अगदी मनापासून तुम्ही देवासमोर तुमची व्यथा मांडाल आणि आज देव तुमचं ऐकेलही। आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा। आता पुढची रास धनुरास। श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायातील कामं पूर्ण होताना दिसतील, शत्रू तुमचे बलाढ्य होतील, मित्रांच्या मदतीनं तुमची कामं पूर्ण होतील, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल, मित्रांकडून तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होण्याची संधी मिळेल, व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागेल। आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा। आता पुढची रास मकर रास। श्री गणेशजी सांगतात की आज उच्च अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळेल, मालमत्तेशी संबंधित कोणतंही प्रकरण चालू असेल तर अधिकाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही ते सोडवाल, खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवा अन्यथा तुमची प्रकृती आज बिघडू शकते, सामाजिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल। आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा। आता पुढची रास कुंभ रास। श्री गणेशजी सांगतात की आजच्या व्यवसायामध्ये देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ दाट होण्याची शक्यता आहे। आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। कुटुंबामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला वादविवाद आज संपुष्टामध्ये येईल। पैसे गुंतवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर दिवस चांगला आहे। मित्रांना भेटून तुम्हाला आनंद होईल। तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाल। आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा। आता पुढची रास मीन रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला लाभाचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे सभोवतालचं वातावरण हे आनंदी राहील। व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर भविष्यामध्ये याचा फायदा होईल। कुटुंबामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतल्यानं तुम्हाला फायदा होईल। वडील तुमच्यावरती आज मनापासून प्रेम करतील। आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।